पूर्वीचे जे गाणे होते ना महाराज नाना महाराज यात फार ताकद होती फार ताकद. हे जे पूर्वीचे गाणे वगैरे ना महाराज पूर्वीचे गाणे ऐकले तर माणसं सायलेंट होतील पूर्वीच्या गाण्याने पण आताच्या गाण्याने व्हायलेंट होतील. देर मला नाही येत ते गाणं काय असं पण आम्हाला भाऊ सांगायचे क्लासमध्ये गाण्याचे स्वर पूर्वी जरी जे गाणे सारे गम पदनिसा या सप्तसुरा पलीकडचे स्वर नाही आहेत पलीकडचे नाही आहेत स्वर. आता कसलेही पण गाणे आलेत महाराज पूर्वी फार दर्दभरी गाणे होते. आता काही पण लता दिदीचा आवाज होता लता दिदी जरी गेली असेल पण त्यांचा आजही आवाज आमच्या हृदयामध्ये आहे. सुरुवात करताना काय सुरुवात करावी जसे आमच्या महाराजाने केली गोपाल महाराजांनी सुरुवात आमच्या भागवतजीने अशी सुरुवात महाराज. आता काही काही सुरुवात करते सुंदर ध्याने आणि उभी अरे दळभद्रे असं खलबत्यात कुटिल्यासारखं काय म्हणतो कानाला गोड लागेल असं काहीतरी म्हटलं पाहिजे महाराज. लता दिदी म्हणायच्या सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते करकटावरी करकटावरी ठे बोनिया तुळशी हार कासे पीतंबर तुळशी हार नाही राहिलं महाराज समाधी लागेल असं गाणं राहायचं महाराज. हाक जरा जो माने हाक दादा तुझी गाडी घुंगराची गाडी घुंगराची दादा गाडी घुंगराची गाडी घुंगराची दादा गाडी घुंगराची अशा गवळणे होते महाराज. ऐक मुकुंदा विनवू की तिंदा ऐक मुकुंदा विनवू की तिंदा थंडगार पाणी असे वाजती थंडी रे वस्त्र दे रे वाजती तंदीर वसर तेरे गोविंद तेरे गोविंद तेरे गोविंद असं गवळणी गोड होत्या महाराज. त्या दिवशी बाणेरला बाबा गवळण म्हटलं एक मात्र असं गवळण म्हटलं अरे गवळणीच्या घरी गेलतो गवळण नव्हती घरी अशा गवळणी म्हटलं कसं महाराज गोड गायक त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार संत महात्म्यांनी एरझार संपवली. एरझार एरझार म्हणजे तरी काय पुन्हा जन्माला येणं आणि मरणं ही एरझार आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुसारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंद भज गोविंद मोडमती किती वेळा जन्मायावे किती वेळा जन्मायावे किती वेळा जन्मायावे किती वेळा जन्मायावे किती Oh,
सदा जन्मयावे नित्य भावे फजे ते राम। जन्माला येणं आणि मरण ही एरझार आहे, पण एरझार या एरझार मधून मुक्त होण्याकरता तुम्हाला काय करावं लागेल? कुठलाही साध्य प्राप्त करण्याकरता महाराज म्हणतात साधन करावं लागेल ना, साधन करावं लागेल। तोपर्यंत तुम्ही साध्यापर्यंत जाऊ शकत नाहीये। अहो एरझार, या एरझारला कंटाळून तर 12 वर्ष एक महात्मा आईच्या उदरामध्ये राहिला, 12 वर्ष आईच्या उदरामध्ये होता। ब्राह्मणाचे पोर एक ते 12 वर्ष लपाल रे, कापत कापत एरझार। संत महात्म्यांनी एरझार संपवली महाराज। संत महात्मे जन्माला ठरवलं तेव्हा जन्माला येतात आणि ठरवलं तेव्हा या जगाचा निरोप घेऊन जातात। एरझार संपवली संत महात्म्यांनी। नाथ महाराजांचं उदाहरण, आम्ही पैठणला राहतो बर का धमानेकर मंडळी, नाथ महाराजांचं उदाहरण सांगतो, सांगणाऱ्यालाही पुण्य लागेल ऐकणाऱ्यालाही पुण्य लागेल। नाथ महाराज कधी तुम्ही पैठणला या, नाथ महाराज श्रीमंत आहेत, शांत आहेत, नाथ महाराज संत आहेत, एवढे श्रीमंत आहेत, एवढे श्रीमंत आहेत। जुन्या वाड्यात जर गेलेत, जुन्या वाड्यात गेल्याच्या नंतर नाथांच्या जुन्या वाड्यातल्या ज्या भिंती आहेत त्या भिंतीला ट्रॅक्टरची ट्रायलीला ट्रायली लावून जाईल त्याच्यावरून, अशा नाथांच्या जुन्या वाड्यातल्या भिंती आहे। आताच्या भिंती म्हणजे यमुना अक्कांनी खिळा ठोकान सुमन अक्काच्या घरात जाओ, यमुना अक्काच्या खिळाला सुमन अक्कांनी तेलाची कॅन लावावी, यमुना अक्कांनी तिचा खिळा काढून घेऊन सुमन अक्काची तेलाची कॅन लवंडून जाव, ही श्रीमंती आहे महाराज। पण नाथांच्या जीवनातली श्रीमंती, एखादा भिकारी जरी सद्ग्रस्त दारात आला तर तो सोन्याच्या ताटात जेवायचा, ही नाथांच्या जीवनातली श्रीमंती आहे, ही नाथांच्या जीवनातली श्रीमंती आहे। काही माणसाकडे महाराज देण्याकरता त्या ठिकाणी दानत असे महाराज, पण देण्याची इच्छा होत नाही। अरे किसी के पास देने के दिन होते लेकिन देने का दिल नहीं होता, किसी के पास देने के दिन होते लेकिन देने का दिल नहीं होता, किसी के पास देने का दिल होता है लेकिन देने के दिन नहीं होते, देने के दिन नहीं होते। पण देता येत असेल तर देऊन बघा, प्रयत्न करून बघा। किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं, कहते हैं। नाथ महाराज श्रीमंत आहेत, शांत आहेत आणि नाथ महाराज संत आहेत। संत महात्मा महात्मे एरझार स्वतः ठरवलं तेव्हा येतात आणि या जगाचा निरोप घेऊन जातात। नाथ महाराजाने षष्टीला नाथ महाराजाने देह ठेवला, शुद्ध प्रतिपदेला नाथांनी देह ठेवला। सगळ्या गावात दवंडी दिली, नाथ महाराज गेलेत, नाथ महाराज गेलेत, पैठणचे नाथ महाराज गेलेत, सगळा समाज त्या ठिकाणी तुडुंब एकत्रित भरलेला आहे। अरे नाथ महाराज गेले, संत महात्मे नाथ महाराज गेले रे, नाथ महाराज गेलेत, सगळा समाज एकत्रित आला। आणि ज्या वेळेस नाथ महाराजांना ताटीवरती घेतलं, सखाराम पंत, दामोदर पंत, गोविंदराव पंत सगळ्यांनी नाथांना ताटीवरती घेतलं असं, आणि ताटीवरती घेतल्याच्या नंतर चालले असे नाथ महाराजांना घेऊन खांद्यावरती। आणि पंत सखाराम पंत सहज गोविंदरावला चिमटा घेतात, अय पंत, अय पंत, आयुष्यभर देव देव भजन केलं आणि शेवटी आपल्याच खांद्यावर चाललं, आपल्याला भाव नाही द्याला राव कधी, हा कधीच भाव नाही द्याला, एखादी पंगत आपल्याला घेतो का काय असं म्हणलं नाही, तेच आयोजन करतो आणि तेच कीर्तन घेतो आणि तेच सगळं। चालले घेऊन नाथ महाराजांना, पंत आपल्याच खांद्यावर जावं लागते। नाथ महाराज ताट येऊन उठले, अ पंत पंत ठेवा ताटीखाली, ताटीखाली ठेवा। नाथ महाराज स्वतः चालत चालत पायाने वाड्यात जात आहेत। नाथ महाराज 1 वर्ष राहिलेत, पुन्हा नाथ महाराजांनी शुद्ध प्रतिपदेला षष्टीला नाथांनी देह ठेवला, पुन्हा सगळ्या गावात दवंडी, नाथ महाराज गेलेत, नाथ महाराज गेले, सगळा समाज एकत्रित येतोय, पुन्हा पंत वगैरे सगळे एकत्रित आले। हे आता काही बोलायचं नाही बरं, काही बोललं तर नाथ महाराज उठून बसत येतो बाबा, काही बोलायचं नाही। सगळेजण महाराज ताटीवरती घेतलं, राम बोलो भाई, राम बोलो भाई, राम बोलो भाई, असं ते तेव्हा घेऊन जायचे। आता ते स्वर्गरत आला, हे राम हे राम तू अंतर्यामी सबका स्वामी, तू अंतर्यामी सबका स्वामी, तेरे चरणों में चारो धाम, हे राम हे राम हे राम। आता ऐकायला मिळतं महाराज पुन्हा घेऊन चालले, राम बोलो भाई, राम बोलो भाई, राम बोलो भाई घेऊन चालले। स्वतःच्या मुलीच विठ्ठल 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 विठ्ठल।
एका मुलीचं लग्न झालं होतं, 10-15 दिवस झाले होते. जावई आला होता, थोड्यात आपल्या मुलीला ती माय वाटायला येत होती, ती आई वाटायला येत होती. ती म्हणे, बाई माझ्या मुलीला पहिल्यांदाच वाटायला होते, नाथाला काय आजच मरायचं होतं का? हे शब्द नाथांनी कुठं ऐकले? ताटीवर होते नाथ महाराज. पंत, ओ पंत, होय काही बोललो नाही ना मी, ठेवा पंत, ठेवा खाली. नाथ महाराज पुन्हा ताटीवर उठले, चालत चालत वाड्यात जात आहेत. पुन्हा नाथ महाराज एक वर्ष राहिले आणि स्वतः नाथ महाराज चालत चालत अनुवानी पायाने त्या ठिकाणी गोदावरी माता पात्रात जात आहेत. स्वतः नाथ महाराज जल समाधी घेत आहेत. स्वतः नाथांनी जल समाधी घेतली. मला सांगायचं काय, संत महात्मे हवं तेव्हा त्या ठिकाणी या जगाचा निरोप घेऊन जातात, ठरवलं तेव्हा जन्माला येतात. म्हणून त्यांची सरली एर समूनच आलंय बघा. कधी कधी काय गायक चांगले असतात, वादक येड्यावानी करतात. वादक चांगले असले की गायक येड्यावानी करतात. हे सगळं जमून आलं की बसलेले येड्यावानी करतात. गाव जवळ आलं की बैल येड्यावानी करतात. पाहुणे कोणी आलं की पोरं येड्यावानी करतात. माहेरचं कोणी आलं की बाया येड्यावानी करतात. आणि 4 वाजले की पेणारा येड्यावानी करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज संत महात्म्यांनी येरझार संपली हो, पण मानवी जीवन मिळालेलं आहे. मग आम्हाला येरझार संपवता येईल का? मग ते येरझार संपवलं कशाने हो? काही मार्ग सांगा. त्याकरता तुकोबरा म्हणतात, त्याकरता देवाला हृदयात साठवं लागेल ना. साठवी लहारी साठवी लहारी साठवी लहारी साठवी लहारी साठवी लहारी. येतो डॉक्टर कडून चहा घेऊन. दोन मिनिटं सगळ्यांनी भजन करा. चंद्रभागेच्या तिरी चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहावी देवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी. काळ करी थांबा. पाठीमाग पाठीमाग. हा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी.
विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी बदल आवाज दे साठविला हरी जी हृदय मंदिरी आवाज देता त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. जोपर्यंत तुम्ही हृदयात देव साठवत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनातली एरझार संपणार नाही. महाराज देव साठवायला सांगतात मग हृदयात देव नाही का करू घ्या. देव साठवण्याकरता सांगतात हृदयात देव नाही का. मग महाराजांचे प्रमाण आहे आत हरी बाहेर हरी हरिणे घर कोंडी येले ममे वंश जीवलोके जीवभूत सनातन. संतांची प्रमाण आहे तुमच्या हृदयातच देव आहे. पण जोपर्यंत हृदयाचं तुम्ही मंदिर बनवत नाही तोपर्यंत तुमच्या हृदयात देव साठवणार नाही. महाराज हृदयाला मंदिर बनवण्याचा प्रयत्न करा प्रत्येक जण मंदिरात मंदिर बनवण्याचा या जगात. पण बऱ्याच वेळ शोकांतिका पाहायला मिळती महाराज या जगात धडे शिकवणारे असे झालेत की महाराज या जगात देव नाही असे सांगणारे लोक भरपूर झालेत. परवा एका शिक्षकाने सांगितलं हो महाराज विद्यार्थ्यांना सांगत होते देव नाही म्हणा तुम्हाला 200 रुपये देतो. ते कसलेल्या वारकऱ्यांचं पोरग होतं कसल्याही वारकऱ्यांचं नव्हतं. ओ सर तुम्हाला 500 देतो देव आहे म्हणा. हे जोपर्यंत होत नाही ना महाराज हे व्हायला पाहिजे. जोपर्यंत तुमच्या हृदयातले काम क्रोध लोभ मत दंभ अहंकार या सगळ्या गोष्टीचं नाहीसं होत नाही तोपर्यंत तुमच्या हृदयातच देव आहे त्याला साठवण्याचा प्रयत्न करा. आहे तो देव आहे पण त्याला मंदिर बनवण्याचा प्रयत्न करा. घरात सुद्धा मंदिर बनवण्याचा प्रयत्न करा. घर देखील मंदिर बनवण्याचा प्रयत्न करा. घरात दोन देवता असतात महाराज. दोन देवता आहे घरात. नैमित्तिक देव म्हणजे आपले मायबाप आहेत ते देखील देवच आहे. नैमित्तिक देव 33 कोटी देवापैकी नैमित्तिक देव म्हणजे आपले मायबाप आहेत त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करा. 48 तास ज्या देवाच्या आपण दर्शनाकरता उभा असतो ना तो देव कुणामुळे आला पुंडलिकाच्या भावार्थे गोकुळीहून आला येता. रोज देवाच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर देव प्रसन्न होईल की नाही हे मला माहीत नाही पण खऱ्या अर्थाने घरातल्या मायबापाची सेवा केली तर देवळातला देव नक्कीच प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. बघा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या अगेन करत चला.
छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तुम्ही बाजाराला गेलात पावशर शेव आणली तर छटाक शेव मायबापा करता ना, मायबाप खाणार नाही, महाराज तसंच ते द्या देवघरात ठेवतील आणि दुसऱ्या दिवशी नातवाला म्हणतील अरे घे तुझ्या बापाने आणलंय घे घे खा, खाणार नाही महाराज ते मायबाप आहे. अरे फूल कभी दोबार नहीं खिलते, जन्म कभी दोबार नहीं मिलते, मिलने को तो हजार लोग मिल जाते हैं लेकिन हजारों गलतियां माफ करने वाले माँ बाप नहीं मिलते, माँ बाप नहीं मिलते. मायबापाचं अंतकरण हे फार विशाल असतं महाराज. छोट्या छोट्या गोष्टी, दोन गोष्टीला घाबरा, एक पापाला आणि दुसरी गोष्ट बापाला. जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ सफल होईल आणि जो बापाला घाबरला त्याचा संसार सफल होईल, त्याचा संसार सफल होईल. छोट्या छोट्या गोष्टी महाराज. मला एक जण म्हटला तुम्ही सांभाळता का मायबापाला रोज कीर्तनात सांगता, म्हटलं हे मी नाही सांभाळत. अरे काय महाराज आहे म्हणे मायबापाला सांभाळत नाही, काय महाराज आहे म्हटलं. अरे ऐकून तर काय ऐकून घ्यायचं अशा महाराजाचं, मायबापाला सांभाळत नाही म्हटलं. अरे मी मायबापाला नाही सांभाळत, मायबापच मला सांभाळतात. एवढे मोठे कुठे झालं? अरे देवाला विनंती करा एवढं मोठंही नका करू. इथून घरी गेल्याच्या नंतर आईचे आपल्याला मांडी मिळावे एवढं छोटं आपल्याला देवाने ठेवावं, एवढं छोटं. आईचं अंतकरण काय विशाल असतं महाराज. आम्ही जोपर्यंत घरी जात नाही तोपर्यंत ती माय झोपत नाही महाराज. बरेचसे आता साहेब हे भरपूर जाणकार मंडळी आहेत, ड्युटीहून बघा तुम्ही जा नाही झोपत महाराज. आम्ही वटावर पाऊल जरी टाकलं तर ती माय दरवाजा उघडते हो, एका क्षणात उघडते, एका क्षणात दरवाजा उघडते. बायकोला 50 फोन करा तिच्या समोर जाऊन दरवाजा जरी आदळला तरी उघडणार नाही ती. पण माय माय असते. आपण म्हणावं आई यार तू झोपली नाही. अरे मी तू जो मी झोपली तर माय कसली रे, मी मी माय कसली. आईचं अंतकरण काही विशाल असतं मला, त्यांचं अंतकरण काही विशाल असतं. ज्या व्यक्तीच्या डोक्यावरती आईचा पदर आणि ज्या व्यक्तीच्या पाठीवरती बापाचा आशीर्वाद आहे ना, त्या व्यक्तीला जीवनात कधीच काही कमी पडत नाही, कधीच काही कमी पडत नाही. छोट्या छोट्या गोष्टी आहे महाराज, छोट्या छोट्या गोष्टी. बायकोला जर 1000 साडी आणली तर आईला 500 लुगडं आणा, 500 लुगडं आणा. ती तरी म्हणून 10000 आणून जरी आणली ना महाराज तरी ती म्हणाल भळभळी अशी आहे तशी आहे. पण माय म्हणाल महाराज लुगडं माझ्या पोराने आणलं रे, माझ्या पोराने आणलं. पोराला जर 5000 कपडे आणले तर म्हाताऱ्याला 500 जोडा आणा. म्हातारा असं भजन करील महाराज, अरे माझ्या पोराने आणलं रे धोतर, असं भजन करील महाराज. ते फार सुंदर भजन करील. काही छोट्या छोट्या गोष्टी आहे त्या अगेन करत चला. 15 हे फॉर्म्युलिटी करून बघा. सकाळी 2 बापाला द्या, आईला द्या, संध्याकाळी 2 द्या, 2-2 द्या. बाबा पॅरासिटेमॉल देऊ, गुडघ्याची गोळी देऊ, हे देऊ ते देऊ, संध्याकाळी 2 बोला. जी मायबाप 50 जगायची ती 70 जगल्याशिवाय राहणार नाही, 70 जगल्याशिवाय राहणार नाही. काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या अगेन करत चला. मायबाप मायबाप असतात, बाप बाप असतो. बाप कष्टाचा काबाडी उसमळ्यात तोडतो या भाकर पोरांना देऊन कांड उसाच चाटतो या खमीस खवास फाटलेल सुई दोऱ्यान शिवलेल माझ्या बापाच्या धोतराला सदा थिगाळ जुडलेल आली जत्तरा गावाची बाप जत्रेत फिरायचा हे उधार पादार कपडे पोरांना आणायचा कपडे पोरांना आणायचा चूल पेटत नव्हती दिस दिवस घराला पायली भर दाण्यासाठी बाप गल्लीत फिरला बाप गल्लीत फिरला. ज्यावेळेस मुलगी जाते ना महाराज, ज्यावेळेस बिदाईचा प्रसंग असतो त्यावेळेस बाप रडतो, त्यावेळेस रडतो. आणि एक मुलगा नालायक निघाला का त्यावेळेस बाप रडतो महाराज. संपत्ती कमवण्यापेक्षा संतती कमवा. संतती लायक असेल तर कमवण्याची गरज नाही, संतती नालायक असेल तर कमवलेलं सुद्धा काही कामाचं नाही, कमवलेलं सुद्धा काही कामाचं नाही. बिदाईचा प्रसंग त्यावेळेस बाप रडतो, दिवसभर उपाशी असतो, संध्याकाळी जेवत नाही तो बाप. जाते लाडाची लेका जसासरी जाते लाडाची लेका जसासरी लेक एकुलती एक दिली परक्या घरी जाते लाडाची लेका जसासरी जाते लाडाची लेका जसासरी लग्न झाल्यावर जाण ताईला पराया घरी लग्न झाल्यावर जाण ताईला पराया घरी जाते लाडाची लेका जसासरी. जी बाप माणसं आहे ना त्यांना विचारा महाराज मुलीचा आणि काय प्रेम असतं. ती मुलगी जाते लाडकी मैना माझी
हरण जाता निको मेजला, हरण जाता निको मेजला। बाप बाप असं ज्यावेळेस निघून जातो ना महाराज, लाडकी मैना माझी हरण जाता निको मेजला, नवरीचा बाप हुंडा द्याता नाही भ्याला। लाडकी मैना माझी हरण जाता निको मेजला, असा कनवाळू बाप जेव्हा सोडून गेला, कवी सचिन महाराजांचा जीव कसा कासा विस झाला, कसा कासा विस झाला, हे कसा कासा विस झाला। बघू करून बघा, ह्या थोड्या थोड्या गोष्टी आहे। घरात चांगलं वागा, चांगलं बोला, मंदिरात नाही जात आलं भोलेनाथाच्या जाऊ नका। रोज सुबह शाम मंदिर में दिये जलाओ, अगर ना जलाओ लेकिन अपनी वजह से किसी का दिल न जले। फक्त एवढंच तुम्ही करा, फक्त तुम्ही एवढंच करा, काही छोट्या छोट्या गोष्टी आहे, बाकी काही करू नका। चांगलं गोड बोलण्याचा प्रयत्न करा, देशवासियो गोड बोलण्याचा प्रयत्न करा। आता बघा देहूला आले होते, वाणी गोड असली पाहिजे। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति। देशवासियों, या देशाचा गौरव आहे महाराज, हे असा हिरा महाराष्ट्राला मिळाला। आणि ते काय मोदी काय आमचं काय चुलता वगैरे कोण नाही महाराज, कोणी लागत नाही महाराज, पण ज्याचं पांडुरंगावरती लक्ष तो आमचा पक्ष आहे, ज्याचं पांडुरंगावर लक्ष तो आमचा पक्ष आहे। आम्ही काय कोणत्या पक्ष वगैरे, कोणता पक्ष नाही आमचा कोणता, पण कार्य चांगलं असो, जरी 150 रुपये जरी भाव झाला असेल पण देश विकसित होत चालला आहे महाराज। आज सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी समिंदर मे छत्रपती शिवाजी महाराज का झेंडा लहराएगा, आज से नौदल मे छत्रपती शिवाजी महाराज को ये झेंडा समर्पित करता हूं। काय वाणी महाराज त्या माणसाची, काय वाणी, माणसाने गोड बोललं पाहिजे। साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे। दिवसभर महिला मंडळी काम करून येतात, थकून येतात, संध्याकाळी पुरुषांनी म्हणलं पाहिजे तू राहू दे आज स्वयंपाक, मी स्वयंपाक करतो। असं थोडस गोड बोल बोलून बघा महाराज, ते तुम्हाला भजे खाऊ घालेलो, थोडीशी वाणी गोडवा गोडवा असू द्या वाणीत। वाणीमध्ये दुश्मनाच्या हृदयावर सुद्धा प्रतिबिंबवत येतो, वाणी गोड असली पाहिजे। अटलजी बिहारला गेले होते, लालू प्रसाद यादव म्हटले हमार बिहार मा तुम्हारा का काम है, हमार बिहार मा तुम्हारा का काम है। त्यावेळेस अटलजी माईकवर जातात, लालू प्रसाद यादव आप तो केवळ बिहारी हो लेकिन हम अटल बिहारी वाजपेयी है, अटल बिहारी वाजपेयी है। वाणीमध्ये ताकद असली पाहिजे महाराज, वाणी गोडवा असलं पाहिजे वाणीमध्ये। मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे, या दुनिया में दम नहीं कब निकले प्राण मालूम नहीं। मिठू मिठू बोलता रो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे। वेळ झालेला आहे, त्याच्यामुळे मला वाटतं 11:10 वर झालेत, म्हणून वेळेच्या पुढे जास्त जाता येणार नाही। पोवाडा म्हणायचं होतं थोडंसं, पण आता वेळ झालेला आहे। तरुणासाठी आबा आदर चार्ज मिळेल का, थोडासा पवाडा म्हणू आपण शॉर्टकट। सोसले ते हाल त्याने केली ही कमाल, सोसले ते हाल त्याने केली ही कमाल, अरे एक मराठ्यान मराठ्याला केलं मालामाल, एक मराठ्यान मराठ्याला केलं मालामाल,
असा हा जिजाईचा लाल, 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 असा हा जिजाईचा लाल। एक टाळी द्या तरुण मंडळ मला, एक टाळी। ए वाह क्या बात है, सोसले ते हाल त्याने खेळी कमाल, अरे एक मराठान मराठ्याला केलं माला माल, एक मराठान मराठ्याला केलं माला माल, असा हा जिजाईचा लाल, असा हा जिजाईचा लाल, असा हा जिजाईचा लाल, असा हा जिजाईचा लाल। हे करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवाची पर्वा केली नाही, आंग राखून काम केलं असत तर हा इतिहास हे स्वराज्य घडलं नसतं। अरे जाती पाती तर तुम्ही आम्ही वाटून घातल्या, जाती पाती तुम्ही आम्ही, साळी माळी कुंभार महाराणा प्रताप वगैरे आपण, हे सगळ्या गोष्टी आपण नाही, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, अहिल्याबाई होळकर यांनी एकत्रित येऊन या देशाचं कार्य केलं। छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मातीशी गद्दारी केली, जातीचा आहे म्हणून नाही, ज्यांनी मातीशी गद्दारी केली मग तो कोणी असू द्या, तो फाडला कोणी असू द्या मग, अगदी तो प्रतापगडच्या पायथ्याशी आलेला अफजल खान तो देखील फाडला, तो देखील फाडला प्रतापगडच्या पायथ्याशी खान। आहे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान, काही त्याला दान करावं त्याची, शिवाजी राजाचा करावं त्याची, त्यास नाही जाणीव शक्तीची, करील काय कल्पना युक्तीची, करील काय कल्पना युक्तीची, करील काय कल्पना युक्तीची। या महाराष्ट्राच्या मातीवरती, महाराष्ट्राच्या मातीवरती चार चार प्रक्रिया सत्ता घुमसन घालत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी मा जिजाऊ साहेबांनी त्या ठिकाणी डोक्यामध्ये विचाराची बीज पेरली, म्हणून तर महाराष्ट्राच्या क्रांतीच्या वाटेला अफजल खान तुळजा भवानी मातेच्या मंदिरात गेला, मंदिरात गेल्याच्या नंतर मूर्ती जात्यात भरडण्याचा प्रयत्न करतोय, आणि गोंधळाच्या डोळ्यात पाणी आलं आणि गोंधळ्याने मा भवानीला साकडं घातलं, दारू घड बाय दारू घड, दारू घड बाय दारू घड बाय दारू घड, दारू घड बाय दारू घड बाय दारू घड, दारू घड बाय दारू, पाथर्डीची मोठा देवी दारू घड बाय दारू, पाथर्डीची मोठा देवी दारू घड बाय दारू घड, दारू घड बाय दारू घड, तुळजापूरची तुळजा भवानी दारू घड बाय दारू घड, दारू घड बाय दारू घड, कोल्हापूरची महालक्ष्मी दारू घड बाय दारू घड, दारू घड बाय दारू घड, करमायाची आई करमाई दारू घड बाय दारू घड, दारू घड बाय दारू, आई भवानी तुझ्या कृपेने तारस भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली बारी संकटाला, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई गोंधळाला ये ज्वालेतून उठली तुझ जगन्माता, भक्ती दाटून तुझ जगन्माता, आई कृपा करी माझ्यावरी जागवी तो रात सारी, आई गोंधळाला ये राहिलेला पुढच्या वर्षी, तू म्हणता तू पुढची लिंक लव राहिला का? वा वेळ कमी आहे आपल्याकडं, वेळ झालेला आहे, आनंद वाटला, सगळी प्रेमाची मंडळी इथं आल्यानंतर तत्वनिष्ठ मंडळी समोर बसली, धमान्याची मंडळी आली,
चंद्रशेखर साहेब आहेत, त्यांचे सर्व ग्राम विकास सगळे मंडळी आहेत, आदर्श ग्राम विकास मंडळ आहेत, नाना आहेत सगळे मंडळी, साहेब तुम्ही आहेत, तुमच्यामुळं कीर्तन करतोय हो। तुम्ही सीमेवरती तिथं डोक्यात गोळ्या छाडून गवळण म्हणा, वा शॉर्टकट म्हणू आता इच्छा आहे सगळ्यांची। साहेब आनंद वाटतोय खरं तर, सीमेवरती तुम्ही सगळे मंडळी त्या ठिकाणी मस्तकात त्या ठिकाणी छालणी करतात, तो डोक्याची डोक्यात गोळ्या झाडून घेतात, पण तुमच्यामुळं आम्ही कीर्तन करतोय। मी नेहमी विनंती करतो देवाला, अरे आमचं 10-10 वर्ष आयुष्य कमी होऊ दे, पण या जवानाला लागू दे, हा लागू दे महाराज। एखाद्या वेळेस मंदिरात दर्शनाला जाऊ नका, पण एखादा जवान समोरून आला तर सेल्यूट घालायचं मात्र विसरू नका। का माहिती आहे की का मरतात समाजाकरता देशाकरता? महाराज मैं इसका हनुमान हुई देश मेरा राम है, मैं इसका हनुमान हुई देश मेरा राम है। छाती फाड़ कर देखो, अंदर बैठा पूरा हिंदुस्तान है, अंदर बैठा पूरा हिंदुस्तान। चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहां तुम चले गए, जहां तुम चले गए। वेळ नाही आपल्याकडे बोलायला, कसा वेळ निघून गेला मलाही कळलं नाही। गवळण शॉर्टकट त्यांच्या करता म्हणूया, वेळ झालेला आहे पण आता म्हणू। हे भुलविले भुलविले, हे भुलविले भुल भुलविले, भूल भुलविले भूल भुलविले, भूल भुलविले वेणू नादे। भूल भुलविले भूल भुलविले, भूल भुलविले वेणू नादे। वेणू वाजविला वाजविला गोविंदे, वेणू वाजविला वाजविला गोविंदे, वेणू वाजविला वाजविला गोविंदे, वेणू वाजविला वाजविला गोविंदे। भूल भुलविले भूल भुलविले, वेणू वाजविला वाजविला गोविंदे, वेणू वाजविला वाजविला गोविंदे, वेणू वाजविला वाजविला गोविंदे, वेणू वाजविला वाजविला गोविंदे, वेणू वाजविला वाजविला गोविंदे। पांगुळले यमुना जळ, पांगुळले यमुना जळ, पांगुळले यमुना जळ, पांगुळले यमुना जळ, पक्षी राहिले निचळ, पांगुळले यमुना जळ, पक्षी राहिले निचळ, भूल भुलविले भूल भुलविले, भूल भुलविले वेणू नादे, वेणू नादे। भूल भुलविले भूल भुलविले, भूल भुलविले वेणू नादे। वेणू वाजविला वाजविला गोविंदे, वेणू वाजविला वाजविला गोविंदे, वेणू वाजविला वाजविला गोविंदे, भुलविले मेनू ना दे। भूल भुलविले भूल भुलविले, भूल भुलविले मेनू ना दे। वेणू वाजविला वाजविला गोविंदे, वेणू वाजविला वाजविला गोविंदे, वेणू वाजविला वाजविला गोविंदे। थोडा विकू द्या जनार्दनी,
फूल फूल विले विणा दे वेणू वाजविला वाजविला गोविंदे वेणू वाजविला वाजविला गोविंदे वेणू वाजविला वाजविला गोविंदे तो मूर्ति सरी सारी जगे में मूर्ति छेनी अनमोल जन्म दिनी गयाड़ी तारो उपकार पिटवाल कोनी शाले माहिती आऊ जन्म वाट तू देखती मार घड़ो तार प्रेम याड़ी अपरंपार हरद हावच तार आसु दैवत जगे मिछेनी अनमोल जन्म दिनी गयाड़ी तारो उपकारो पिटवालो कोनी अनमोल जन्म दिनी गयाड़ी तारो उपकारो पिटवालो कोनी हा नादन प्रेम गोदे मतार ए तू तो दवताना अमृतो सरी गयाड़ी पराई तू पारा तारी ये उपकारी रो आसो तोड़ जगे मिछेनी अनमोल जन्म दिनी गयाड़ी तारो उपकार पिटवाल कोनी अनमोल जन्म दिनी गयाड़ी तारो उपकार पिटवाल कोनी बंजारी भाषेतली कविता आहे यवतमाळला म्हणलो होतो सगळ्यांनी 500-500 दिले होते 500-500 म्हणलो सगळ्यांचे चेहरेच पडले हो पैसे देऊ नका आपण आशीर्वाद द्या वाह झालेली सेवा भगवान भोलेनाथाच्या चरणाबिंद समर्पित करतो वेळ झाला नाही तर आणखी चालू दिला असं महाराज पण वेळेची मर्यादा आहे आम्हाला राऊत बाबा पाठात सांगायचे की वेळेवर सोडलं की समाजाकडून मार्क मिळतात म्हणून प्रेमळे होते आणि 5-1000 ते वाढून देणारे म्हणून केलं थोडंसं शिल्लक डॉक्टर कुठे वाह अगदी सगळी गोड मंडळी आहेत सगळ्यांनाच त्या ठिकाणी धन्यवाद नाना आहेत डॉक्टर आहेत चंद्रशेखर साहेब आहेत ग्रामस्थ मंडळी आहेत भजनी मंडळ ते धमानेकर मंडळी फार प्रेम करतात बबलू दादा आलेत आबा आलेत ही सगळी प्रेमाची मंडळी भगवंताच्या चरणी प्रार्थना करेल आमचं प्रेम असंच शेवटच्या श्वासापर्यंत टिकत राहू अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना आमचे गोपालजी आहेत भागवतजी आहेत मस्त गायलं महाराज अगदी तुम्हाला मनापासून खूप खूप त्या ठिकाणी धन्यवाद देतो यज्ञेशजी अरे काय वाजवलं यज्ञासारखं अरे मस्त बढिया गोड वाजवलं यज्ञेश दादा यांच्याकरता जोरदार टाळी वाजवा असे कलाकार नाही भेटत महाराज असे जाणकार मंडळी नाही भेटत सगळेच मंडळी सगळ्यांनाच धन्यवाद सिस्टम अतिशय गोड लाजवाब अतिशय गोड तुम्हाला देखील धन्यवाद देतो मुकेश दादा अतिशय गोड त्यांचा रिस्पॉन्स आम्हाला मिळत होता म्हणून शेवट त्यांच्याकरता गायलं नाही का नाही टी आर पी आम्हाला पण थोडीफार पाठी देते विकास दादा आलेत पाटील आमचे फार मोठं नाव आहे आमच्या विकास रावांचं ढोक बाबा इंदुरीकर बाबा नेहमी इंदुरीकर बाबांचा ॲक्सिडेंट झाला होता फकीराने आहे ते सदा करचले खुश रहो दुसाने वालो दुआ करचले दुआ करचले ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आमचे मंडळ